नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरमाड टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डनमध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये, तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही पा गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार, तुमचं काय मत आहे? या ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येणार आहेच, येणार नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा कुटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला, कुटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही, तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होत. कुटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कुटीची, पण कोणत्याही कुटीचा गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कुटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं ना. अरे काय मुळव्यात दुखत का? हस ना. याच कारण आहे गरीबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगले हो. महाराज महाराज, तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहीत? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं काय नीट होईल? चला आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला. आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ, 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा, बंगला 5 कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाल्ला जातो. त्याला परत वर काढा एक माणूस, चाल भाऊ. आणि ते आमच्या शेजारी बसतं नीट पाय माझ्या हाता गाव. महाराज महाराज, हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धावेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत, आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदलल बरं का नीट पहा. महाराज महाराज, पण काय करता, हात बदलला बरं का. महाराज काय करता, इकडं काय माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले आणि ते 10 वीपासून दिशी पियत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येत काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेली त्याची. महाराज एकटीच आहे, 15 दिवस पळून गेली ती कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज यास यास
याच काय करू, मी बाहेर गेलो का पिटून देन काय करू, अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय। या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे आहेत। होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, पीआय शेतकरी, एपीआय शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याची पोर आहे। आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरी दाखवा, जाणारच नाही, आणि यांचे तर कधीच जाणार नाही, जे नेतृत्व करतात ना त्यांची नाही जाणार। आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोराने टिकवलं, तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगड नेसते पोरगा मिलिटरी दे, असू द्या। पोरगे म्हणतो आई माझा मिलिटरी नंबर लागलाय, आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्याल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय, घालून दाखव तुम्ही। हे फक्त शेतकऱ्यालाच करावं, तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार, जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत। हा मोठ्याचे कधीच नाही, मोठ्याचे करणारही नाही, त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव काम करायचे। तुम्ही बधिरेन तुम्हाला का आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा, लाचार समाज झाला का? कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात, समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात, तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता पीआयला फोन करतो, 7वी पास 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे एवढे, ते पीआयला फोन करताय रात्री मारामारी, ते 2 पोरं ठेवले ते आपले सोडून द्या, याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली, इतका भिकार आवडला तिचा होता। साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो, मग साहेबाचा फोन येईल मोठ्या साहेबाचा, मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास तो 12वी नापास, आणि ते दमकोलला देतात पीआयला, म्हणजे क्लास वनला, त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले। खरं आहे का खोट आहे बोला? हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज, काय कळत नाही लोकांना, फक्त चाललंय। कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही, आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे, मी म्हणतो देव दे पण तू लावी ती कुठं, हा प्रश्न आहे ना। चाललंय अंधाला दळित आहे, कुत्र पीठ खात आहे। या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही, जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे, काय मध्ये ऐका कलीचे महिमान माणूस
10,000 रुपयावर काम करतो. तो MSc PhD याचा अर्थ तो क्लास वन आहे, तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला, तो निवांत उत्तर द्या. 10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल, बोलेल मिळालाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही. त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला? आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत, तुमचं काय मत आहे बोला? बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली, आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना, तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची. पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा, नाही तर नाही करा, नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा ह्या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला, तुमचं काय मत? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर झाला, बंद करे. वापर झाला. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे, हे शहाण्णव कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि ह्या 3च गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायणं तर आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल? तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत? इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोहे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाची कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस, 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय मजा आहे? 42 वर्ष जगले पण जगद्गुरू झाले, 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले, शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे हे माजी सरपंच, माजी सरपंच. आता तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही, शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही, पण संस्कृती आहे. पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर्कमय केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत, पेन्शन घेऊ, रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. ही सगळी लाईटीची कामं आपणच केली, 4% ना साहेबाला, 2% मला, 2%. आता काय हे, आता काय? आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मिली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकंडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच गेला. नाही मरणारे, काय जगणार? चौघ जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी, गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकल बसले चौघ जण. चौथं कुठं बसेल असं कॅरेजला, तांगड्या फाकेल, चाललंय उळत, धडाकडून पडलं, दोन्ही बॉल्स अटकले, मेलं ते.
आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठरलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या? प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत? अहो नाही अजून तर पुरुष तुम्ही आता बदिर झाले तुम्ही, तुम्हाला काय सांगू? ए लाईटीचं काय करायचं? ते काय म्हणते बाय? मी नाही म्हणत काय. ते काय म्हणते बाय? एकच मिनिट बंद झालं तरी काही नाही, डाव हाणला विठाल. एक ओवी सांगतो ना, पहिला मुद्दा संपवतो. ए संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस. आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ, देवाला दोन मुली आहेत. किती? दोन. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा मला नाही तर नाही म्हणा, मी उभा जाणार. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं? आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो, त्याचा गेम होतो. लफडे माया भोवती रोज नवीन प्लॅन. उठलं का? आज बाईला बोललं, गड्याला बोललं. ए नवरा खराब आहे, सासू सासरे चांगलेत का? चांगलेत. तुम्ही नांदू शकत नाही. नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? ज्याने हा जीव दिला, ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही, अभंग भोपाळीचा आहे. आता भोपाळी असे महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरी खराब आहेत, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं, कारण तुम्हाला माहितीये हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत? अजून तर गेला नाही. आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. ए आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भोपाळी. बाबर नवरा आहे खराब म्हणजे चांगला, आणि सास सासरे आहेत खराब. ती भोपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. लोक खाजवा पाहे पा शरीराची या गावा. या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते आपल्याला लोभाने पोसतात आणि कटेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो, गाडी घे, बंगला बांध, सरपंच भाय वाटलं तर 10-5 गुंठे जाऊ दे आणि कोर्टातली केस माग घेऊ नको, 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो आपली आई आपल्याला म्हणते, बाळा काही कर भो, कसंही कर काही कर, मला नातू दाखव. नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, गिजू फूट काय. ही आपली आई आहे आणि कटेवरची आई म्हणते, बाळा
नाचक्या देहात भजन करून घे. तू आपला बाप आहे. तुका मने तुला सोडविला कोणी. भोपाळी नावाची मुलगी जन्माला आली. ठीक झालं. आणि ती वयात आली, हे लग्नाला आली. आता पूर्वी असं नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरानं मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं टोटल फायनल करायचं. बापानं फक्त पत संस्थेचं कर्ज काढायचं, फेट्याला तुरा काढायचा, हलकटाओ गुलाबजांबू खा, आणि लग्न लफड्याचं. आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचंही वाटुळ. आता पोरगी उलटी म्हणते ऐ मोबाईल ऐ, पोरगी उलटी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोरीला पोऱ्याला दहावीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मी शिया असू नाही तर नसो पण लग्न तेच होणार. आणि 86% मुली याच भ्रमात भिकारी झाल्या. जेवढ्या जेवढ्या पोरी मूर्ख पोरांच्या नादी लागल्या त्यांचा हाच गेम झाला. कारण मुलगी प्रेम करताना इतिहासात असं घडत नाही, पोरगी ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही, जगात घडणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी भंगरी काम काय करतोय, मोटरसायकल चोरीतोय, ही तर म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे पण नटवाद घेतोय. हसण्यावाली गोष्टी देऊ नका. एखादं मिनिटं सांगतो राग येतोय लोकांना. या 4 वर्षात तो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवला आहे. बोलला का त्याचा गेम होतो, बोलला का त्याचा गेम होतो. आणि मुलीवर ज्याने बोलावं, ज्याला मुलगी आहे त्यालाच बोलावं. बाप मुलीसाठी काय करतो हे फक्त ज्याला मुलगी आहे त्यालाच माहिती. ज्यांना पोरी नाही ना त्यांनी माईकवर पोरींच्या बाबतीत भाषणच करायचं नाही. 10 मिनिटं कॉलेजमधून पोरगी उशीर आली तर बापाचं हृदय धडधड करताय. बाप काय हे, बाप काय करतोय मुलीसाठी हे बापालाच माहिती आहे. आणि या 4 वर्षात महिला मंडळ राग येईल तुम्हाला. तुमचं माझं वाटतं पहिलं आणि शेवटचं कीर्तन पुन्हा माझं तोंड पाहू नका. पण मी खरं बोलणारा माणूस अजून तो 30 वर्षी गेले, अजून 2 वर्ष आयुष्य पण तळतळीनं बोलणारा माणूस. आणि तुम्ही मला महाराज म्हणावा मानावा म्हणून मी कधीच कीर्तनात वाईट बोलणार नाही, तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोल. आणि आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे. तुमचं काय म्हणते हसण्यावाली गोष्टी देऊ नका. मुलगी मला आहे महिला मंडळ, जो बाप आयुष्यात कधी रडला नाही तो बाप मुलगी पडून गेल्यावर रडणार. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातोय, पोलिसाला जमतो माझी मुलगी सापडून द्या, द्याव माझी मुलगी सापडून तो माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, तुमची मुलगी सापडून देतो पण रडू नका. आणि पोलिसाचा निरोप येतो, मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाच्या पाया पडतो. आणि पोलिसाला जगतो मी माझ्या आयुष्यात सगळं करेल पण माझ्या मुलीला मला दुःखी करू नये. मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. सगळ्या पोलिसांना आलेला हा अनुभव आहे. PSI लोक पोरींच्या पाया पडतात. ताई त्या पोराचा नाच सोड आणि बापाला वाचव. ती पोरगी त्या साहेबाला म्हणते प्रेम हा विषय तुमचा नाही आहे. आणि ती पळून जाते आणि पोरग झाल्यावर परत येते साहेब तोच जो पाया पडत होता. ए तो बाप, हे बरी घालणार तो बाप रडतो. अरे पोरीनं तुम्हाला माहित नाही बाप तुम्हाला दुश्मन झालाय, भाऊ तुम्हाला दुश्मन झालाय. अरे लाज वाटली पाहिजे भिकार पोरावर प्रेम करायला.
पुरीड तुम्हाला माहित नाही, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उडी हाणायचं होत्या, त्याने शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा, त्याने बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा, त्याने बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. तुम्ही भिकार बरोबर पळून गेले तर तरण्या बाण भावाची जिंदगी बरबाद झाली. का अभ्यास करा आणि कोश आणि आनंदमय कोश आणि शरीरात अन्न गेलं की काम तयार होतोच. आणि कामाला सात गोष्टी आहेत, ऐका. एक, कामाला कूळ नाही. सहा, कामाला कालवेळ नाही. आणि सात, कामाला लाज नाही. डॉक्टर बनणार काम येतो आणि त्याच कामानं पहिली धडक मारली कुणाला, धडक मारली शंकरा, धडक मारली कोणाशी प्रेम करायला वेळ नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाची बहीण नाही. समजा मुलगा मला आहे, माझ्या पोरांना माझा काही संबंध नाही, मी फक्त त्याचा बाप आहे, संस्कार करणं माझं काम आहे, पण जगणं त्याच्या हातात आहे. हा, आणि त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं त्याने पाहिजे, याची वासना आहे ती. आणि आज सगळ्या लोकांची वासना त्यांनी, बापाचा मृत्यू झाल्यानंतर बहिणीने भावांना खाते फोडायला जेवढा त्रास दिला तेवढा यमानं दिला. आणि बहीण काय चीज असते, ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह केलं नाही, असं इथं चौकी जणी आता बसे. नावा सगळं सांगा, नावा सगळं. आणि भाऊ ए, आणि भाऊ पाया पडतोय बाई सायकल थांब, त्यांना विचारते अशी म्हणणारे दोघ जण येतात. काय नाही, वासना फिरली मान्य. वासना नावाची सासू आहे, काम नावाचा नवरा आहे, आणि तिला मी नावाचा सासरा आहे. कामाचा बाप मी, मी म्हणजे मी नाही. मी नसलो तर कोण वाजवीन, मी नसलो तर कोण चाल म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तुला कीर्तनाची कला दिली ना, तू पांडुरंगाचा प्रचार करणारा गडी आहे. तुला कोण सांगितलं तू पखवादे आहे? तुला देवाने कामाला ठेवलं तेवढं वाजव. काय म्हणस म्हणते, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू येडा आहे येडा. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच आण. काय सगळं मी 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 मी, आणि मी हाच मुलगा आहे ना सासरा आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पाया पडून सांगतो, थोडं झोंबेल तुम्हाला. सगळे लोक नीट ऐका. आज गायकवाद कोणी जन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देशमुख सौ पूजा काळे समस्त अकोलेकर जन अभियान फाउंडेशन. जरा राजकारणी लोक बिकं जरा नीट ऐका, थोडं वाईट वाटेल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, याच्यावर तुमचं काय मत आहे? एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. आणि जो बोलेल त्याचा गेम होतो. पाया पडून सांगतो, आजच्या जन फाउंडेशनच्या कार्यक्रमात 8 दिवसातून एकदा तरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत गेले पाहिजे, तुमचं काय मत आहे? गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. अजून 10 वर्षाने तुम्हाला गणपतीची आरती करायला माणसं भेटणार नाही, इतका वाईट समाज तयार झालाय, तुमचं काय मत आहे? या वर्षी गणपती विकणाऱ्यांनी पुस्तकं फ्री दिली गणपती बरोबर आरतीची. गणपतीने म्हणत, गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती ना. ताट फिरलं का घंटी बंद होतीन, घंटी फिरलं का ताट, घंटी वाजी बहुत गणपती भेटावं त्यांना. हा
हसण्यावरी गोष्टी लिहू नका. सगळे माणसं हे उच्च पदावरचे मराठी शाळेत तयार व्हायले. आपल्या गावातल्या शाळा पडायला लागल्या लोक पाहत नाहीत. गावांमध्ये फक्त गट, हा या गटाचा तो त्या गटाचा, हा ह्या साहेबाचा तो त्या साहेबाचा, वाट लावून टाकली तुम्ही गावाची. तुमचं काय म्हणते? आणि यांनी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला शाळेत जायचं शहाणपणा करायला. आणि असे कपडे घालून जातो जशी का यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पडून सांगतो आज फाउंडेशनच्या कार्यक्रमात, महिला सरपंच असू द्या, आठवड्यातून एकदा शाळेत गेल्या पाहिजे. महिला नगरसेविका असू द्या, गेल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज आपण सगळेजण तळतळीने बोलणारी माणसं आहे. मुलगा मला आहे, आज गावात मंदिर आहे म्हणजे दुसरी कामं कमी झाली तरी चालतील. पिढी संपल्यावर तुम्ही काय करणार? शिक्षक मारत नाही, मारलं तर पोराचे आई बाप त्याचा त्रास केल्याशिवाय राहत नाही. मग हे जे रोज पेपर आणि मीडिया जे पाहतो ना आपण बातम्या, याला सगळं खतपाणी इथून आहे. आठवड्यातून एकदा शिक्षक आणि पुढारी शाळेत गेले पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुमचं काय म्हणतं? हां, महिला आघाडीची बाई, बचत गटाची बाई अशी शाळेकडे पाहिलं पाहिजे. 2 मुलींची फी भरली पाहिजे. गरीब अशा मुली आहेत, 50 रुपये फी आहे, भरून टाका. स्कॉलरशिप जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि आज गावांच्या पिढीचं वाटोळ झालंय. तुमचं काय मत आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत. आणि आत्ता माझ्यासमोर कीर्तनात बसलेले तुम्हाला 7-8 जण दाखवतो. इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आत्ता माझ्या पुढं बसेल खरं बोलायचं किती पैसे घ्यायला नाही. ए हसण्यावरी नेऊ नका. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं. जमिनी जातील जायला सुरुवात झाली. 31 वर्षात या तोंडातली वाक्य खोटं नाही. मी म्हणत होतो तुम्हाला मजूर गाडी होईन आला. मी म्हणत होतो मजूर बागायदारे याच्याने पैसे दिले. मी म्हणत होतो मजुराच्या खाण्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. आणि मी म्हणत होतो मजूर बागायदाराला व्याजाने पैसे देईन, दिले. मी म्हणत होतो तुम्हाला हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत, याचं चित्र आहे. मी बोंबलाच होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको रेंज केली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेस गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो का नाही सांगा? अख्खी दुनिया मला येड म्हणत होती. मी येड आहे पण इतका. आताही सांगून देतो फाउंडेशनच्या कार्यक्रमात, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. तुमचं काय मत आहे? सगळे घरं विभक्त निघणार. 2 एकरवाल्याला 2 पोरं, 1 एकर 1 एकरवाल्याला 2 पोरं, 20-20 गुंठे 20 गुंठेवाल्याला 2 पोरं, कोंबड्या डालायच्या कुठं घरी गेल्या विचार करा. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाही, बायको कधीच नाही, नोकरी हा विषय नाही. लोक नोकरी महोत्सव घेतात, किती पोरांना महोत्सवात नोकऱ्या लागल्या? नोकरी महोत्सवात आणि ज्यांना आयुष्यभर पोरं वापरायचे ते पोरांना नोकरीचं मार्गदर्शन करतात. ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतले, ज्यांनी पोरांचा वापर युवजन थ्रू केला, ते युवकांना मार्गदर्शन करतात. आणि सगळे कारखाने शाळा त्यांच्याच आहेत. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा बा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण आपली तुम्हाला आठवण येणार. हा काय म्हणतो बायको? धंदा मिळणार नाही. काय धंदा करणार? 3 किलोमीटरला 6 पंप 9 धाबे 11 बार 113 टपरे आहेत. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, कष्ट करणारा, कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा,
कष्टाची लाज न धरणारा आणि भगवंताची सेवा करणारा. बाकी सगळ्या माणसांचा कार्यक्रम होणार. हे पाटील म्हणून जेवढे जगात आहेत ना, यांचा घेमच. आणि तुम्हाला गावाची श्रीमंत माणसं दिसतात ना, श्रीमंत, यांचं कर्ज तुम्हाला माहीत नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. काही नाही, आंधळं दळित आहे, कुत्रं पीठ खात आहे, काय माहित. शेअर मार्केट. आणि आत्ता तुम्ही माझ्या पुढं 40 पोरं 10 मिनटं मी कीर्तन थांबवतो. आत्ता तुम्ही माझ्या पुढं 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, हे आजचं चित्र आहे. 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, बोला तुमचं काय मत आहे. मी मागाशी सांगितलं मृत्यूजपूर मध्ये, आता सांगतो या 4 वर्षात लाज वाटते दाव्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला. हो गेला. आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. अरे ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाड जर उमदळलं तर जगायचं कुणासाठी का? या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरे उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाळ लागला. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात, काय उत्तर आहे बोला. आणि तीच पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणे चालवलं का, आई लोकांनी कुणे चालवलं. प्रीत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला आहे तुझा बाबा, तुला परत बाबा नाही आहे. ते पोरग घरी येत आणि आई पुढे दप्तर टाकीत, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या तीन वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवलं दे दारुड्यांची महाराज, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. लुगडे विकले अनालायकांनी बायकांचे लुगडे. दळायला गेला दळण विकलं रे, दळण विकलं. 9वीची पोरगी शनिवारी घाळ्यातून घरी आली, सकाळची शाळा होती. आई बाळा सुटली शाळा? हो. कुठे चालली का आई? आई मला कामाला जायचं आहे, तू आता घर सांभाळ आणि अभ्यास कर. आई तुला सांगायचं राहिलं. आई काय? आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. मग रे बाळा? काही नाही गं आई, फक्त 40 रुपये फी भरायची आहे. बाळा माझ्या कामाचे पैसे संध्याकाळी मिळणार आहे, 40 तुझे बाजूला काढून ठेवीन आणि मी बाकीच्या पैशाचा किराणा करीन. आईनं 40 रुपये डब्यात ठेवले. बेवड्याला कळलं, बेवडा डबा घेऊन गेला त्याची क्वार्टर प्याला. सोमवारी पूर्वी शाळेत गेली, 40 पोरांमध्ये एकट्याच मुलीची फी राहिली म्हणून तिला उभं राहायची वेळ आली. शाळेतली पोरं तिला हसली, ती घरी गेली, दप्तर घेऊन आई पुढे टाकलं. आई शिकायचं नाही ग मला, नाही शिकायचं आहे. आई मला वर्गात पोरं हसली, मला शिकायचं नाही. आई भांडे घासत होती, तिने भांडे घासता घासता हात तसाच खराब पाण्याचा, शाळेत गेले, शिक्षकाच्या पाया पडली. सर मी 4 दिवस लोकांचे भांडे घासेन, मी 4 दिवस लोकांचं धुणं धुईल, पण माझ्या मुलीचे 40 रुपये फी भरेल. फक्त माझ्या मुलीला परीक्षेला बसू द्या सर, माझी मुलगी नापास नाही होणार, हो नाही होणार. या बेवड्यांपाई एका चांगल्या मातेला शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली.
इतकी नालायक आवड आहे. पाचवीचं पोरगं आणि तिसरीची पोरगी शाळेतून, आपलं पाचवीची पोरगी आणि तिसरीचं पोरगं शाळेतून घरी आलं. बहीण भावाच्या गप्पा काय चांगल्या राहतात का? मजेशीर गप्पा. बहीण आणि